राज्यातील जिल्हा परिषद सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांची सहविचार सभा पुणे येथील शिक्षक भवनात पार पडली. या सभेत 8 सेवानिवृत्त शिक्षकांचे राज्य कार्यकारी मंडळ यांची निवड करण्यात आली आहे. अध्यक्ष म्हणून सोलापूरचे शिवानंद भरले, सरचिटणीस हिंगोलीचे राजकुमार वराडे, सहकार्याध्यक्ष पालघरचे गोपाल अघिवाले, कोषाध्यक्ष साताऱ्याचे तुकाराम कदम, उपाध्यक्ष सिंधुदुर्गचे हरिभाऊ निसरड, सल्लागार नवी मुंबईचे प्रभाकर डहाके, महिला प्रतिनिधी म्हणून अहमदनगरच्या हसीना मुलानी, सोलापूरचे प्रिया सहस्त्रबुद्धे, खासगी शिक्षक प्रतिनिधी म्हणून मल्लिकार्जुन पाटील आदींची एकमतानं आगामी 5 वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. उर्वरित जिल्ह्यातील सेवानिवृत्तांना प्रतिनिधी देण्याचे अधिकार कार्यकारी मंडळाला देण्यात आले. यावेळी सभेला 28 जिल्ह्यातील प्रतिनिधींची उपस्थिती होती. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.